नमस्कार, आपण पाहताय SBN मराठी. मी आपल्या सोबत धनश्री. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर B.S. भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. महाराष्ट्रातही लस मोफत मिळणार, मंत्री नवाब मलिक यांनी दिली माहिती. देशभरात 1 मे पासून लसीकरणाच्या 3rd टप्प्यात 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण. अफवांवर विश्वास ठेवू नका, लसीकरणाचा लाभ घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन. तर देशातील व्यवसाय फेल, राहुल गांधी यांचं वक्तव्य. सांगली जिल्ह्यात सलग 6व्या दिवशी कोरोना रुग्णसंख्या 1000 पुढे. आज आढळले 1150 रुग्ण, 33 जणांचा मृत्यू. तर मृत्यूचा आकडा पोहोचला 2103 वर. देशात सलग 4थ्या दिवशी 3 लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद. 24 तासात 2767 रुग्णांचा मृत्यू. सांगलीत चोरी करून रेमडेसिवीरचा काळा बाजार सुरू. 2 आरोग्य कर्मचाऱ्यांना अटक, 2 इंजेक्शन विकलं 60,000. लसींबाबत केंद्र सरकारनं हात अखडता घेतला, फक्त 50,000 लस पाठवले. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा आरोप. जास्तीच्या लसी पाठवण्याची केली मागणी. जर दुष्काळी भागात जोरदार अवकाळी पावसाची हजेरी, तर वीज पडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू. मिरज मध्ये ड्रेनेज सुविधा कोलमडली. नगरसेवकांच्या विरोधात पाण्यासाठी नागरिक रस्त्यावर. गॅस्ट्रो सदृश साथीनं नागरिक हैराण. राजकीय नेत्यांना अडचणीत आणायचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये मोगलाई चालू आहे का? हा प्रकार निंदनीय. सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांचं वक्तव्य. आणि कोरोना काळात राजकारण करणं योग्य नाही हे खरं, पण याचा अर्थ तुम्ही काही करायचं आणि सुटायचं असा नाही. चंद्रकांत पाटील यांची सत्ताधाऱ्यांवर टीका. हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. समोर पंच पक्वान्न आहेत, पण काय फायदा जर असतील पोटाचे अनेक आजार, आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास, आतड्याला सूज व IBS, बद्धकोष्ठता किंवा मूळ व्याध, जुनाट पोटदुखी व पित्तामुळे होणारी डोकेदुखी. अशा सर्व पोटाच्या आजारांवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपचारासाठी अवश्य भेट द्या सांगली जिल्ह्यातील 1मे खास पोटाच्या आजारांचा आयुर्वेदीय दवाखाना डॉक्टर प्रमोद महाडिक ऍसिडिटी क्लिनिक, विटा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला, मायनी रोड, विटा, जिल्हा सांगली.